हरिओम श्रीराम राजश्री वीरा गायकवाड केंद्र धामणी। माझा एक छोटासा अनुभव शेअर करते की मी बापूंच्याकडे 2019 जायला सुरुवात केली। आमच्या शेजारी हरीश लोहार यांनी पादुका पूजन श्रावणमध्ये केले की ते म्हणायचे की काकी तुम्ही बापूंच्याकडे येत जावा, भरपूर अनुभव येतात। मग काय बापू म्हणून मी त्यांच्या घरी गेले आणि मला पण एकदम जास्त ओढ लागली की असे बापू आमच्या पण घरी आणून पुजावे। मग 2-3 वेळा मी केंद्रात गेले, 2-3 वेळा गेल्यानंतर तिसऱ्याच शनिवारी मला एक छोटासा अनुभव असा आला की माझा मुलगा जिथं तिथं नोकरीसाठी इंटरव्ह्यू देत होता पण काय असं पाठीमागं रिपोर्टच येत नव्हतं। मग त्या दिवशी मी शनिवारी बापूंच्याकडे मागून आले की बापू छोटी मोठी का असताना माझ्या मुलग्याला नोकरी मिळू दे। बापू कृपेने तो आज ICICI बँकेमध्ये गोव्यात स्थायिक आहे। त्यानंतर असंच सगळीकडे चांगलं चाललं होतं पण एक अचानकच माझ्या मिस्टरांना की नॉर्मल अटॅक आला। मग बापूंची ही भक्ती माझ्या घरी सुरूच होती। बापूंचा फोटो आणला, पादुका भजन, रामारामाचा गजर, हे सगळे माझे प्रयत्न चालूच होते। आणि असंच खेळत असताना एक दिवस 11 वाजता असं नॉर्मल अटॅक आले की माझा मुलगा घरी लॉकडाऊनमध्ये कामाला पण इथंच होता, तो लगेचच 11 वाजता 4 वेळ गाडी घेऊन गडिंग्लेजमध्ये गेला, ॲडमिट केलं, उपचार पण भरपूर झाले आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की 7 दिवसानंतर तुम्हाला बायपास करायला पाहिजे। मग पेशंट तरी कव्हर व्हायला पाहिजे ह्या चिंतेत आम्ही 2 दिवस घरी असे त्याला आणल्यानंतर म्हणत होते की मी मंत्र मुलग्याला म्हणायचे की बापूंची कृपा आमच्यावर आहे, बापू यातनं काहीतरी मार्ग काढते। असे एक 1/2 तास म्हणूनच व्हायला बरोबर कोल्हापूरहून फोन आला की तुमचे पेशंट आत्ता उद्या घेऊन या, आम्ही इकडे नाव दिलेलं आहे। म्हटल्यावर मग मुलगा आमचा घेऊन गेला, गेल्यानंतर एकटाच मुलगा घेऊन गेला तिकडे कोल्हापूरला सिद्धी हॉस्पिटलला। आणि त्यानंतर मी पेशंट दवाखान्यात मिस्टरांना घेऊन गेल्यानंतर माझं इकडे बापूंच्याकडे प्रार्थना सुरूच होती, रामारामाचे गजर, हनुमानच्या लेतेच। आणि त्या दिवशी मी पठण करत असताना बरोबर 4:30 वाजता मला कॉल आला की मुलग्याचा पप्पासनी बाहेर आणलेत आणि नॉर्मल संयसमार सुटलेले आहे। म्हटल्यावर बरं झालं, बापूंची कृपा। हरिओम श्रीराम।